नराधम लव जियादांना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा. नराधम लव जियादांना फासावर लटकवा. हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा कचेरी समोर निदर्शने. मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील लखनौ येथील 19 वर्षीय निधी या तरुणीचे धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सुफियान या युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केली अशी दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वी समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीशी अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांद आणि नराधम लव जिहादी आफताब पुनावाला आणि सुफियान यांना तात्काळ फासावर लटकवावे. तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा व आतंकवाद लव जिहादला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा लव जिहाद विरोधी कायदा करण्यात यावा अशी मागणी आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी हिंदू जनजागृती समितीची महिला शाखा रणरागिणींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. हिंदू युवतींचं शोषण करणारा लहजीवतसारखा कायदा रोखण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाने कडक कायदा करावा आणि ज्या नराधम आफताबने सरदार नावाच्या मुलीचं अतुना छेड केला तिचे तुकडे तुकडे करून या दिल्लीच्या परिसरामध्ये फेकले हे अमानवी कृत्य करणाऱ्या आफताबला फाशी तर झालीच पाहिजे परंतु असा त्याच्यासोबत कायद्याची कठोर कारवाई झाली पाहिजे की याच्यानंतर कुठलाही आफताब या देशामध्ये पैदा न व्हावा अशी सर्व हिंदू नागरिकांची हिंदूंची भावना आहे आणि यासाठी संपूर्ण सनातन धर्माच्या वतीनं ही चळवळ पुऱ्या देशामध्ये राबवण्यात येत आहे. या चळवळीला संपूर्ण हिंदू म्हणून सर्व हिंदूंचा पाठिंबा आहे आणि आम्ही विनंती करतो की तात्काळ या लव जिहादसारखा जे लव जिहाद जे होत आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी घराघरात या ठिकाणी लव अँड रिलेशनशिपचे जे प्रकरणं आहेत हे अकोल्यासुद्धा अकोल्यासारख्या शहरातसुद्धा आहेत. जे म्हातारे वयोवृद्ध 60-60 वर्षाचे जे म्हातारे आहेत ज्याला आपण पाहतो की मरणासाठी जर्जर आहेत परंतु आजही 15-16-17-17-21 वर्षाच्या मुली घेऊन ते राहत आहेत. खरोखर प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन असेल आणि गृह मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा एक सेल निर्माण करावा आणि हा हे जे प्रकरणं आहेत जे आफताबसारख्या ज्या घटना वारंवार घडत आहेत याचा कुठंतरी लगाम लावावा आणि यासाठी हे आजचं हे आंदोलन आहे. या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे की पुन्हा आफताब या देशामध्ये होणे नाही आणि होणार नाही यासाठी जर केंद्र शासन राज्य शासन कायदा केला नाही तर निश्चितच हिंदू धर्म हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार.